शिवसेना काँग्रेस एन सी पी आहे, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एन सी पी शरद पवार साहेब आणि काँग्रेस आहेत, ह्या पक्षाची इंडिया आघाडी झालेली आहे आणि इंडिया आघाडीची आज युवासेनेच्या वतीने तिन्ही पक्षाचे यूथ विंग जे आहे त्यांच्या आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि येत्या 16 मार्चला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलेच आहेत, फक्त सामनामधून प्रेसनोट यायची आहे. भाऊसाहेब वाकचौरे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही युवासेनेची वतीने युवासैनिकांचा मेळाव्याचं आयोजन आज या बैठकीमध्ये केलं जाईल. त्यासाठी मुंबईवरून आमच्या उपनेत्या आणि युवासेनेच्या कोर कमिटीच्या कार्यकारी कमिटीमधल्या शीतल देवरुखकर आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये ह्या बैठकांचं आयोजन होत आहे. नाही, शिवडी लोकसभा मतदारसंघाची जागा उबाटा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आलेलीच आहे आणि उद्धव साहेबांचा नुकताच दौरा झालेला आहे आणि ह्या शिर्डीवासियांनी सुद्धा जे त्यांचं स्वागत केलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. तिढा नाही आहे, एक ठीक आहे वैचारिक मागणी, म्हणजे लोकसभेच्या अधिकाधिक जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात असं जर प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं वाटलं तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. पण ते जसं आता भारतीय जनता पक्ष, गद्दार गट आणि अजित पवार गट हे ज्या पद्धतीने एकमेकाच्या उरावर बसलेले आहेत तशा पद्धतीचा प्रयोग इंडिया आघाडीमध्ये नाही आहे. जे आहे ते सामोपचाराने सलोख्याने आहे, पण कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि गद्दार गटांना गाडायचं आणि इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे हा निर्धार आम्ही सर्वांनी आज तसे काही आवश्यकता नाही आहे. ज्या ज्या उमेदवारांना आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांना त्यांना त्या त्या पक्षाने गोहेड दिलेले आहे. आचारसंहिता लागत नाही हे आधी पहिलं समस्या आपल्या देशासमोर. दुर्दैव आहे की 75 वर्षाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा आणि अमृत महोत्सव वर्षामध्ये निवडणूक आयोगच व्हेंटिलेटरवर आहे, ही दुर्दैव आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणूक आयोग येत नाही तोपर्यंत देशाची आचारसंहिता लागणार नाही, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही, मग उमेदवार जाहीर करण्यामध्ये काय अर्थ आहे. मी सांगितलं की माझा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, शिर्डी लोकसभा मतदारसंघ तसंच नगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आघाडीचाच उमेदवार येणार, भाजपचा नाही. मी ठरवलेलं, मी म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे आघाडीच्या मंडळीने. काय कोणाला निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नाचायचं त्यांनी नाचो. आता शिमगा येतोय, आमच्या कोकणामध्ये शिमगा खूप मोठा असतो त्यामुळे त्यांना नाचायचं त्यांनी नाचा, 2.5 लाखाच्या फरकाने त्यांना आपटायचं आहे, हे गृहित धरून त्यांनी नाचायला यावं. भारतीय जनता पक्षाचा आजपर्यंतची कार्यप्रणाली जी पाहिली की वापरानी फेकून द्या तशा पद्धतीने गद्दार गटाचं, दोन्ही गद्दार गटांचं विसर्जन लवकरच अरबी महासागरामध्ये होईल. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे सध्याचे भारतीय जनता पक्षाचे एकाधिकारशाही हुकुमशाही चालवणारे पंतप्रधान ज्या पद्धतीने गुंडाळून टाकतायत, मोडतोड करून टाकतायत आणि जर दुर्दैवाने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्दैवाने पुनश्च एकदा मोदी 400 पार केला तर पुढचं प्रजासत्ताक दिन साजरा होईल की नाही शंका आहे आणि म्हणून बौद्ध समाज हा जागृत आहे, विचारी आहे, तो आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करेल.